जागतिक स्तरावर 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा केला जातो। राज्य शासनाने मागील वर्षी 3 डिसेंबर रोजी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले। या विभागाच्या वतीने राज्यातील दिव्यांगांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। याच अनुषंगाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजना राज्य शासनाने राबवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून ती लवकरच पूर्ण होईल असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले। येथील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू मार्गदर्शन करत होते। यावेळी दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे यासाठी मागील 15-20 वर्षांपासून लढा दिला जात होता। याला यश येऊन 3 डिसेंबर 2022 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून हे दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले आहे। तेव्हापासून हा विभाग दिव्यांगांच्या कल्याणासाठी कृतिशीलपणे काम करत असून प्रशासनाकडूनही तेवढेच सहकार्य मिळत आहे। आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिव्यांगांची अत्यंत चांगली सोय केली आहे व मागील वर्षभरात प्रशासन दिव्यांगांसाठी उत्कृष्टपणे कार्य करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। दिव्यांगांप्रती अशीच संवेदना ठेवून सकारात्मक काम करावे व सोलापूर जिल्हा दिव्यांगांच्या योजना राबवण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर असावा असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले। याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिंगकर, दिव्यांग कल्याण आयुक्त विष्णुदास घोडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी बारगुडे यांच्यासह दत्ता चौगुले, नितीन माने, अभुताई भोजने, जवीर शेख आदी उपस्थित होते। Thank you.